धारावीत मशिदीच्या अवैध बांधकामाबाबत खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तोडक कारवाई थांबवण्याचं शिंदेंकडून आश्वासन. भाजपची साथ सोडून दिलीप खोडपे यांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, मंत्री एकनाथ खडसे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता. महायुती सरकारच्या काळातच सातत्यानं तणाव कसे निर्माण होतात, धारावीमधील गोंधळावर सुप्रिया सुळे यांचा गृहमंत्रालयावर निशाणा, भाजप सत्तेत आल्यावर वाचाळवीर पुढे कसं येतात असाही सवाल. ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाचे दर वाढले, गेल्या 4 दिवसात दर 12% वधारले, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता. कोकण म्हाडाला ठाणे जिल्ह्यामध्ये 1419 घरं उपलब्ध होण्याची शक्यता, आचारसंहितेपूर्वी अंदाजे 7000 घरांच्या लॉटरीचं नियोजन, घरं अत्यल्प आणि अल्पगटासाठी किमती 20 ते 30 लाख असण्याचा अंदाज. प्रवाशांना आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ करण्याची मध्य रेल्वेची मागणी, दंडाच्या रकमेत शेवटची सुधारणा 2004 मध्ये. राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवला येलो अलर्ट जारी. मुंबईमधील कोस्टल रोड आठवड्याचे 7ही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय, सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत दोन्ही मार्गिका सेवित. सोलापुरातून पुढच्या महिन्यात विमान सेवा, उड्डाणपूर्वी शासनाकडून कंपन्यांना अनुदान. काजू अनुदानासाठी जाचक अटींमुळे उत्पादकांची आंदोलनाची तयारी, प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे 10% उत्पादकांनाही अनुदान मिळणं अशक्य. जालन्यामधील वडीगोद्री फाट्यावर काल रात्री मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने, आज परिसरात तणावपूर्व शांतता, पोलिसांकडून फौजफाटा तैनात. मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात कंटेनरचा अपघात, कंटेनर बाजूला हलवण्याचं काम सुरू, चालकासह गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती.